नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेकमित्र यूट्यूब चॅनलमध्ये जे महिला बचत गट आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांना आता तीस हजार रुपयांचा फिरता निधी भेटणार आहे तर काय आहे न्यूज तर पहा सोय सहायता गटांना तीस हजार रुपयाचा फिरता निधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत स्वयसहायता सहायता गटांना प्रतिसमूह तीस हजार रुपये फिरता निधी देण्याबरोबरच विविध सवलतीचा वर्षाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला संसाधन व्यक्तींना महिन्याकाठी सहा हजार रुपये मानधन त्यांनी जाहीर केले फिरता निधी देण्यासाठी अतिरिक्त नऊशे तेरा कोटींची रुपयांची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे स्वयंसहायता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गाव पातळीवर एकूण शेहेचाळीस हजार नऊशे छप्पन समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत त्यांच्या मानधनात वाढ करून ते प्रतिमास सहा हजार रुपये एवढे करण्यात येणार आहे याकरता एकशे त्रेसष्ट कोटी रुपये एवढ्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात मानधनात वीस टक्के वाढ सद्यस्थितीच्या या अभियाना अंतर्गत एकूण दोन हजार सातशे एक्केचाळीस कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या मासिक मानधनामध्ये वीस टक्के वाढ करण्यात येणार आहे स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे मूल्यवर्धन करणे गुणवत्तेत वाढ करणे आधुनिक पॅकेजिंग व करता प्रोत्साहन देणे व उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आदी उपक्रम प्राबून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करणार शालेय विद्यार्थ्याचे गणवेश महिला स्वयंसहायता गटामार्फत वाटप केले जाईल तर अशा प्रकारे जे महिला बचत गट आहेत त्यांना आता तीस हजार रुपयाचा फिरता निधी हा मिळणार आहे